नांद्राकुडी येथे दोन ठिकाणी धाडशी चोरी पाच लाख अकरा हजाराचा मुद्देमाल लंपास कोरोना संकटामुळे लॉकडाऊन असताना चोरटे मात्र घराचे लॉक तोडून संचारबंदीत चांदी करून घेत आहेत बुलढाणा तालुक्यातील नांद्राकुडी या गावात दोन घरात चोरट्यांनी तब्बल पाच लाख अकरा हजारांचा सोन्या चांदीच्या दागिन्यांसह नगदी मुद्देमालावर हातछाप केल्याचा प्रकार उघड झाला आहे प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नांद्राकुडी गावातील रात्रीच्या सुमारास अफसर शहा मकबूल शहा हे कुटुंबियांसह पोर्चमध्ये झोपले असताना त्यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून धाडशी चोरी केली आहे दरम्यान कपाटातील एक लाख शहाऐंशी दरम्यान कपाटातील एक लाख शहात्तर हजाराचे सोने चांदीचे दागिने तसेच घरातील नगदी दोन लाख साठ हजार रुपये असे एकूण चार लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपस केल्याचे उघड झाले तर थोड्या अंतरावरील योगेश शिवदास धनेश्वर यांच्या घरातील चोरट्यांनी नगदी पन्नास हजार रुपये पंचवीस हजार रुपये किमतीचे दागिने असा एकूण पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे चोरट्यांनी दोन्ही ठिकाणच्या धाडची चोरी तब्बल पाच लाख अकरा हजारांच्या अवजावर हातसाफ केला असून या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे